आज आपण इयत्ता 6वीचा पाठ 10वा इतिहास भारत प्राचीन आणि संस्कृती या पाठातील आद्य शंकराचार्यांविषयी माहिती आद्य शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वात उच्च असे आचार्य होते. त्यांनी भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य केले. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 508 या काळात झाला. त्यानंतर त्यांचा जो मृत्यू आहे तो मृत्यू इसवी सन पूर्व 476 मध्ये झाला. शंकराचार्यांनी आपल्या जीवनकाळामध्ये वेगवेगळी स्तुते लिहिली. त्यांनी जी तत्वप्रणाली होती त्यांची ती तत्वप्रणाली अद्वैत म्हणजे परमेश्वर आणि आत्मा याच्या पलीकडचा विचार करणारी अद्वैत म्हणजे दोघांच्या पलीकडचा अशी त्यांची कार्य करण्याची शैली होती. आणि या काळात त्यांना सर्वप्रथम त्यांचे जे गुरु होते ते गुरु गोडपाद हे त्यांचे गुरुचं नाव. ते त्यांना ओंकारेश्वर इथे भेटले आणि गुरूंच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आद्य शंकराचार्यांनी पुढे हिंदू धर्मामध्ये सखोल अशी कामगिरी केली. आणि यातूनच त्यांचा आचार्य म्हणण्याजोगा भाग म्हणजे त्यांनी चार पीठांची स्थापना केली. तर सर्वप्रथम आहे द्वारका, जगन्नाथपुरी, त्याच्यानंतर शृंगोरी आणि भद्रिकेदार अशा चार पीठांची स्थापना केल्यानंतर त्यांनी आजसुद्धा या चार पीठांवर जे अधिपती असतात त्यांना शंकराचार्य या उपाधीने संबोधलं जातं.